वीरकुमार पाटलांना पुन्हा मंत्री बनविण्याचे ध्येय काकासाहेब पाटील आगामी 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी आपल्याला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निप्पाणी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. कोगनोळी तालुका निप्पाणी येथे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिप्रमाणे होणाऱ्या गावसभेत बोलत होते. पुढे म्हणाले, आपल्या आमदारकीच्या काळात निप्पाणी भागातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कळमवाडी धरणाचा करार करून अशा अनेक प्रकारे शाश्वत विकास कामे केली आहेत. सध्याच्या आमदारांनी कोणतीही शाश्वत विकास कामे केलेली नाहीत. या निवडणुकीनंतर माजी मंत्री वीरकुमार पाटलांना पुन्हा एकदा मंत्री बनवण्याचे ध्येय आपले आहे असे प्रतिपादन काकासाहेब पाटील यांनी केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले. हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन अनेकांनी त्याचे बाजारीकरण केलेले असून काँग्रेस पक्ष जे बोलतो ते करून दाखवण्याचा पक्ष असून आगामी निवडणुकीत अमित शहाला बळी पडू नका असे मत चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून आजपर्यंत आजचे दिन आलेले नाही. भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. येणाऱ्या निवडणुकीत गुलाल आपलाच असणे ही काळाची गरज असून आपले वैयक्तिक कोणासोबतही भांडण नसून पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांनी गावाच्या भागाच्या व निप्पाणी मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सदस्य राजेंद्र वडर, अण्णासाहेब हावले, राजेश कदम, सचिन खोत, दगडू नाईक यांनी आपल्या मनोगतातून आगामी निवडणुकीत काकासाहेब पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला. याप्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा विनीता खोत, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, छाया पाटील, दिलीप पाटील, राजेश पाटील, ज्ञानेश्वर डांगरे, तातोबा कागले, सचिन माने, आपासो माने, धनंजय पाटील, कृष्णनाथ खोत, दादासो मानगावे यांच्यासह कोगनोळी ग्रामपंचायतमधील अनेक सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रकाश कदम यांनी केले. कोगनोळीहून अनिल नवाळे. हळदी कुंकवांचा आणि ह्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, त्यामुळे निवडणूक जवळ आले सगळ्या लोकांच्या मध्ये होतच. कधी निवडणूक जाहीर होते याची वाट लोक बघत, त्यानुसार निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला तिकीट देण्यात आलं आहे. गेल्या सप्टेंबर मध्ये मी जाहीर केलेलं होतं की 2023 मध्ये मी उमेदवार असणार नाही, परंतु वीरकुमार साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा निपायला बोलविला आणि त्या सगळ्यांनी हट्ट धरला की कुठल्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक काकांनीच लढली पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवार आहे. या सगळ्याचं श्रेय आदरणीय वीरकुमार पाटील साहेबांना जातं, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार असतील, कार्याध्यक्ष सतीशना जरपुडे असतील, राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या साहेब असतील, या सगळ्यांना सांगण्याचं काम आदरणीय वीरकुमारजी चिंगळे सर आणि माझ्याबरोबर ज्यांनी पक्षाकडे अर्ज केलेला होता ते राजेश कदम असतील, रोहन साळवे असतील, पंकज पाटील असतील आणि चिंगळेकर असतील, चौघांनीही लिहून दिलं की आमचा पाठिंबा काका पाटील आहे. काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी झालेली नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये जे आहेत त्यांनी या उमेदवारीबद्दल नाराजी आणि म्हणून त्यासाठी आमची बंडखोरी असं काही झालेली नाही. काही लोक सांगत होते की शेवटच्या क्षणी साहेब आम्हाला आशीर्वाद केला तिकीट आम्हाला मिळणार, ते फोनपणाचं होत हे आता समजलेलं आहे. केवळ हॉलीबॉल स्पर्धा भरून, क्रिकेट मॅचेस ठेवून, कबड्डी ठेवून, हळदी कुंकू करून लोकांची सेवा केलो असं आपल्याला म्हणता येणार नाही. बकऱ्यांचे टकरी वीरकुमारजी आणि मी कैलासवासी नेते
आणि राजकारणामध्ये एका जोडी प्रवेश केला. वीर कुमार साहेब अत्यंतला तालुका बोर्डाचे अध्यक्ष झाले. मी 1980 ला जिल्हा बँकेचा संचालक, 83 ला वीर कुमार साहेबांनी क्रेडिट